संसारिक पणाचे शिसारी येऊन भक्त होऊ पाहणारा सद्गुरूला शोधत जाऊन त्याच्या कृपा कटाक्षाने मुक्ती प्राप्त करावी म्हणून त्या गुरुला दंडवत प्रणाम घालून भयभक्तीने हात जोडून उभा राहून अहो देवा माझे संसार बंधन निवारून तुमच्या कृपेने मज मुक्त करावे अशा श्री गुरुला विनवणी केलेले पाहून श्री गुरु त्या भयभक्ती सेवक भावनेच्या शिशूस पाहून आपल्या कृपा कटाक्षाने पाहून त्या संसारी व्यक्तीचा पूर्वाश्रय घालून पूर्वजात करून त्यांच्या अंगावर लिंग प्रतिष्ठापना करण्याचा क्रम म्हणजे ज्वलत कला नला भासा तत्कोटी समप्रभा तस्य ऊर्ध्व शिका सूक्ष्मा चिद्रूपा परमा कला या कला परम सूक्ष्मा तत्वाना बोधिने परहा तस्कर्मं यथान्यायं लिंगे समुपदेशयेत प्राण प्रतिष्ठापना मंत्रस्य मूल मंत्र पठेदपि अस्मिन् संस्कृते लिंगे सुस्थिरो भव सर्वदा उर्लिंग पेद्दी प्रिय विश्वेश्वरा। तर हे उर्लिंग पेद्दींचं इतकं मोठं वचन आहे, पण या वचनामध्ये गुरुकडून दीक्षा घेतल्यानंतर शिष्याच्या मनाची स्थिती उर्लिंग पेद्दी आपल्या वचनामध्ये वर्णन करून सांगताय। योग्य दीक्षा आणि दीक्षेचा क्रम कसा आहे हे देखील ते आपल्याला या वचनामध्ये सांगतायत। लिंग धारण तत्वामध्ये आपण पाहिलं की गुरुची देखील काही नैतिक कर्तव्य आहेत आणि गुरुनी ती नैतिक कर्तव्य जबाबदारीनं पार पाडून शिष्याला त्याच्या मनातील भावना विकार यांच्यावर ताबा मिळवावा यासाठी मार्गदर्शन करणं हे गुरुचं नैतिक कर्तव्य आहे। मग उर्लिंग पेद्दी या वचनामध्ये सांगतात, संसारिकपणाची शिसारी येऊन भक्त होऊ पाहणारा सद्गुरूला शोधत जाऊन त्यांच्या कृपा कटाक्षाने मुक्ती प्राप्त करावी म्हणून त्या गुरुला दंडवत प्रणाम घालून भयभक्तीने हात जोडून उभा राहून आहो देवा माझे संसार बंधन निवारून तुमच्या कृपेने मज मुक्त करावे। तर या वचनाचा हा पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये उर्लिंग पेद्दी सांगतात गुरुकडे शिष्य कधी येतो तर त्याला जीवनाचं मर्म समजतं आणि हे जीवन नश्वर आहे याची जाणीव त्या शिष्याला झाल्यानंतर तो शिष्य गुरुच्या शोधामध्ये निघतो। आपल्याला उर्लिंग पेद्दी म्हणा किंवा अल्लम प्रभूंचं देखील तसं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। तर या वचनामध्ये ते सांगतात की गुरुला शोधण्यासाठी शिष्य कधी निघतो तर जीवन नश्वर आहे याची जाणीव ज्यावेळी शिष्याला होते त्याला म्हणतात की संसारिकपणाची शिसारी येऊन असं म्हटलेलं आहे। म्हणजे जीवन नश्वर आहे याची जाणीव त्या शिष्याला होते आणि तो शिष्य गुरुच्या शोधामध्ये निघतो। योग्य गुरु मिळाल्यानंतर मनाच्या भावना सर्व गुरुच्या चरणी समर्पित करून मला या जन्म मृत्यूच्या संसाराच्या बंधनातून चक्रातून मुक्त करा, मला दुःखमय संसारातून मुक्त करा अशी याचना तो गुरुजवळ करतो हे पहिल्या भागामध्ये उर्लिंग पेद्दीने आपल्याला सांगितलेलं आहे। अशा श्री गुरुला विनवणी करून पाहून श्री गुरु भयभक्ती सेवक भावनेच्या शिशूस पाहून आपल्या कृपा कटाक्षाने पाहून त्या संसारी व्यक्तीचा पूर्वाश्रय घालून पुनर्जात करून त्याच्या अंगावर लिंग प्रतिष्ठापना करण्याचा क्रम म्हणजे दुसऱ्या भागामध्ये सांगतात की असा शिष्य गुरुकडे गेला आणि त्या गुरुकडे त्यांनी विनवणी केली की मला या संसार बंधनातून मुक्त करा। मग या संसार बंधनातून गुरु त्या शिष्याला मुक्त करण्यासाठी त्याच्यावर कृपा कटाक्ष टाकतात, त्याच्या मनातील भावनांचा आढावा घेतात आणि त्या भावना निवारण्यासाठी त्या गुरुला त्या शिष्याला गुरु उपदेश करतात अष्टमत पंचविकार यांच्यापासून तुझ्या स्थूल शरीराची मुक्तता झाली पाहिजे
असं गुरु त्या शिष्याला सांगतात आणि ही पहिली पायरी उर्लिंगपेदी या वचनात सांगतायत. आणि यानंतरची पुढची उन्नत अवस्था जे शिष्य अनुभवतोय ते देखील उर्लिंगपेदींनी पुढे वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्याची संसारी व्यक्ती म्हणजे काय तर जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकल्यानंतर पुनरपी जननम पुनरपी मरणमची जे चक्र आहे याच्यामध्ये अडकल्यानंतर पुन्हा तेच तेच भोग तेच दुःख त्या व्यक्तीला प्रत्येक वेळी भोगावं लागतं. आणि यापासून मुक्तता मिळवण्यासाठी पूर्वाश्रय विसर्जित करणं गरजेचं होतं. म्हणून आपण पाहतो की उर्लिंग पेद्येसारखा चोर माणूस सुद्धा आपला पूर्वाश्रय टाकून देतो, ज्ञान मिळवतो, संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवतो आणि तो धर्मगुरु होतो. म्हणजे पूर्वाश्रय कसा विसर्जित करायचा हे शरणाने स्वतःच्या जीवनचरित्रावरून आपल्याला सांगितलेलं आहे. मग या वचनामध्ये उर्लिंग पेद्दी सांगतात की असा शिष्य त्या गुरुकडे गेल्यानंतर गुरूंच्या कृपा कटाक्षाने गुरूंच्या उपदेशाने त्या शिष्याचा पूर्वाश्रय नाहीसा होतो. पूर्वाश्रय याचा अर्थ पूर्वाश्रमीचे कुळ गोत्र लिंग वर्ग वर्ण कर्म हे सर्व नाहीसे होतात आणि तो पुनर्जात म्हटलेला आहे. पुनर्जात याचा अर्थ पुन्हा जन्माला येणे. पुनर्जात कसं म्हटलेलं आहे तर गुरु हा दुसरा जन्मदाता किंवा जन्मदाते असं म्हटलेलं आहे. कारण का गुरुच्या सहाय्यानं गुरूंच्या उपदेशानं शिष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं आणि त्याच्या जीवनामध्ये घडणारं परिवर्तन म्हणजे काय तर दुसरा जन्म आहे असं शरण आपल्याला सांगतायत. म्हणून या वचनामध्ये उर्लिंग पेद्य आपल्याला सांगत आहेत की भय भक्ती सेवक भावनेच्या शिशूस. भय याचा अर्थ संसार बंधनाचं भय किंवा भीती किंवा त्या चक्रामध्ये अडकल्यानंतर त्याच्या दबावाखाली दबलेला व्यक्ती त्याला त्यांनी भय असं म्हणलेलं आहे. भक्ती याचा अर्थ या सर्वांपासून मुक्त होऊन पुन्हा आनंदी जीवन जगण्याचं स्वप्न जे त्या शिष्याने अनुभवलेलं आहे किंवा त्याचं स्वप्न आहे त्याविषयी या वचनामध्ये ते सांगतंय. त्यानंतर उर्लिंग पेद्दी या वचनाच्या पुढच्या भागामध्ये सांगतात की पूर्वाश्रय सर्व निवारून पुनर्जात करून अंगावर लिंग प्रतिष्ठापना करण्याचा क्रम कसा. मग त्याचा सर्व पूर्वाश्रय नाहीसा झाला आणि त्यानंतर गुरुच्या उपदेशानं त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं आणि या परिवर्तनाच्या नंतर गुरु ठरवतात की त्या शिष्याला दीक्षा द्यायची का नाही असं उर्लिंग पेद्दींच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. उर्लिंग देवांकडे उर्लिंग पेद्दी जातात आणि म्हणतात की मी एक चोर आहे आणि मी काल तुम्ही दीक्षा देत असताना पाहिलं, चोरी करून जगणं हे नामुष्कीचं जगणं आहे आणि मला यापासून मुक्तता पाहिजे. मग यावेळी उर्लिंग देव विचार करतात की इतका वर्ष चोरी करणारा हा व्यक्ती याच्यामध्ये अचानक एवढा बदल कसा घडला. मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते काही दिवस म्हणतात की काही दिवस मी तुझी परीक्षा घेणार आहे आणि त्या परीक्षेत जर तू उत्तीर्ण झालास पास झालास तर मी तुला लिंग दीक्षा देईन. आणि एक महिना जवळजवळ उर्लिंगदेव उर्लिंग पेद्दींची परीक्षा घेतात आणि पेद्दी त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात पास होतात आणि मग त्यांना दीक्षा देतात. मग या ठिकाणी ते सांगतायत उर्लिंग पेद्दी की पुनर्जात करून त्याच्या अंगावर लिंग प्रतिष्ठापना करतात. म्हणजे हा एक क्रम आहे हे देखील ते सांगतात. मग ही लिंग प्रतिष्ठापना करण्याचा क्रम कसा आहे यासाठी त्यांनी काही संस्कृत सुभाषितांचा मदत घेतलेली आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये ते सांगतात जलत कला नला भासा तत्कोटी समप्रभा. तर लिंगाचं स्वरूप कसं आहे तर विश्वातलं चैतन्य त्याच्या ठिकाणी सामावलेलं आहे असं त्याचं स्वरूप आहे असं ते सांगतात. जगत कला याचा अर्थ विश्वातील चैतन्य नला भासा तत्कोटी समप्रभा. जगातलं सर्व चैतन्य त्याच्या ठिकाणी सामावलेलं आहे. तस्य ऊर्ध सुखा सूक्ष्मा चिद्रूपा परमा कलहा. तर हे सांगतात तर आपल्या शरीरातील ऊर्ध्व भाग जो आहे त्याला मस्तक असं म्हणतात.
या मस्तकाचा देखील सगळ्यात उंच भाग कोणता आहे? तर ज्या ठिकाणी आपलं शिखा चक्र आहे हे सर्वात उच्च भाग वरच्या बाजूचा भाग आहे। मग या ठिकाणी ती चेतना जागृत करण्यासाठी ते काय आहे? ते एक चिन्ह आहे असं सांगतात। शिखा सूक्ष्म चिद्रूपा परमा कलहा, म्हणजे त्या ठिकाणची चैतन्य, त्या ठिकाणची ऊर्जा जागृत करण्यासाठी ती एक कला, म्हणजे ते एक चिन्ह आहे असं ते सांगतात। या कला परमा सूक्ष्म तत्वाना बोधिना परहा। तर ही कला कशी आहे? तर एकूण 36 तत्वांनी भरलेली ही कला आहे। चिद्रूपा तत्वानी बोधा परहा, सूक्ष्म म्हणजे अतिशय सूक्ष्म, म्हणजे अणुपेक्षाही लहान अशा चैतन्यानी भरलेली ही कला 36 तत्वांनी युक्त आहे असं उर्लिंग पेजी सांगतात। तमाकर्ष यथाज्ञाय लिंग समुपदेशता। तर अशा प्रकारच्या या लिंगाचं स्वरूप मी सांगतो असं ते वचनामध्ये सांगत आहेत। तर अशा प्रकारचं लिंग शरीरावर कसं धारण करायचं हे शेवटच्या दोन ओळीमध्ये ते सांगतात। प्राणप्रतिष्ठा मंत्रांच मूलमंत्र पठेदपि अथास्मिनं संस्कृतो लिंगो सुस्थिरो भव सर्वदा। तर या ठिकाणी ते सांगतात प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ एकूण 52 बीज या पृथ्वीवर आहेत, 52 बीज मूळ बीज आहेत म्हणून सांगतात। त्याच्यामध्ये अ आहा इम इम उम उम असे एकूण मुळाक्षर स्वर आणि व्यंजन मिळून 52 अक्षर तयार होतात, म्हणजे ते अनुस्वार सहित आणि अनुस्वार विरहित असे सोडून असे धरून 52 अक्षर तयार होतात। तर या 52 अक्षरांना प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून गौरवलेला आहे। तर ह्या प्राणप्रतिष्ठापना बीजांच्या समवेत मूलमंत्र पठेदपि, आता मूलमंत्र याचा अर्थ नम शिवाय, ओंकार सहित नम शिवाय ह्या मूलमंत्र ते सांगतात। अथास्मिनं संस्कृतो लिंगो सुस्थिरो भव सर्वदा। तर अशा प्रकारे संस्कारित केलेलं लिंग हे शरीरावर धारण केलं पाहिजे असं उर्लिंग पेदी या वचनामध्ये सांगत आहे। तर 371 नंबरचं वचन आहे, यामध्ये सांगतात की संसारिक किंवा विरक्त अशा प्रकारचे भेद त्या व्यक्तीमध्ये नाहीत आणि विरक्त किंवा संसारी यांच्याही पलीकडे जाऊन तो कर्म विकारांपासून मुक्त झालेला आहे का नाही हे पाहणं हे गुरुचं कर्तव्य आहे आणि ते पाहून गुरु त्या शिष्याला त्याचा उपदेश करतात, हे देखील या वचनामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर लिंग धारणेची कृती देखील त्यांनी सांगितलेलं आहे, लिंगाचं स्वरूप आणि त्याची कृती हे देखील त्यांनी या वचनामध्ये सांगितलेलं आहे।